ब्रेकनंतर बघूयात पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीतील भेटीवरून संजय राऊत आणि चंद्रकांत पाटील यांच्यात सुरू असलेला कलगीतुरा काही थांबायचं नाव घेत नाहीये. वाघाशी दोस्ती करायला आम्ही कधी तयार आहोत, आमची दुश्मनी कधीच नव्हती, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. त्याला संजय राऊतांनी वाघ ठरवेल कोणाशी मैत्री करायची की नाही असा टोला त्यांनी लगावलेला आहे. तर पुन्हा त्याला प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी आहे, पिंजऱ्यातल्या वाघाशी नसल्याचं म्हटलंय. वाघाशी दोस्ती करावी यासाठी त्यांनी मला वाघ भेट दिलेला आहे, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. नाही, त्यांची जुनी मैत्री मोदींशी आहे. ते काय म्हणतात की माझं फडणवीसांशी आणि पाटलांशी जमत नाही, तर त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे. त्यांची तिकडे दोस्ती तिकडे असती तर 18 महिन्यापूर्वी सरकार आलं असतं. वाघाशी काही मैत्री होत नाही, फार वाघ ठरवतो कोणाशी मैत्री करायची. दुसरा सगळ्या चंद्रकांत दादा पाटील यांचाच वाढदिवस आहे. मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चंद्रकांत दादा पाटील यांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो. त्यांना कोणाकोणाशी मैत्री करायची आहे त्याची यादी त्यांनी पाठवून द्यावी, त्यानुसार आपण त्याच्यावरती काम करू. चंद्रकांत दादा पाटील आमचे मित्र आहेत, ठीक आहे, ते आमच्यावर टीका करतात, आम्ही त्यांच्यावर टीका करतो. राजकारणामध्ये असं होत असतं, पण आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना ठिकठिकाणी गोडधोड खावं, गोड बोलावं, केक कापावे, पक्ष कार्यकर्त्यांना भेटावं. गोड माणूस आहे. राऊतांचं जे म्हणणं आहे ते खरं आहे की आम्ही जंगलामध्ये असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यामध्ये असणाऱ्या वाघाशी नाही. त्यामुळे वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, आता तो पूर्ण पिंजऱ्यामध्ये आहे. त्यामुळे आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होते, पिंजऱ्यातल्या वाघाशी काही होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर वाघाशी मैत्री करायला आवडेल असं विधान करणारे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना एकनाथ खडसे यांनी जोरदार टोला हाणलाय. त्यांनी आजपर्यंत ठामपणे भूमिका घेतलेली नाही, आता सांगितलं नंतर बदलले असा आजवरचा माझा अनुभव राहिलेला आहे. त्यांना मैत्री करायची असेल तर त्यांनी करावी, त्यांच्याकडे जावं असं खडसेंनी सांगितलं. चंद्रकांत दादा जे बोलतात की आमची वाघाशी मैत्री करू वगैरे वगैरे, चंद्रकांत दादाचं कधी असं ठाम मत राहिलेलं नाही. त्यांचं मतं दररोजच बदलतात असं चित्र आहे, आणि ठामपणे त्यांनी कुठलीही भूमिका आजपर्यंत घेतली नाही. आत्ता सांगितलं नंतर बदललं असा आतापर्यंत तरी माझा अनुभव आहे. त्यामुळे तशी मैत्री करायची तर ते करू शकतात, त्यांनी यावं त्यांच्याकडे मैत्री करावी. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत पाणी तुंबण्यावरती प्रतिक्रिया दिली आहे. पहिल्या पावसात मुंबई बुडणे हे फार दुर्दैवी असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे मालाड मालवणीमध्ये झालेल्या दुर्घटनेबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला आहे. नाना पटोले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये पावसाने जोर पकडलेला आहे. त्या माध्यमातून जर का आपण बघितलं तर मुंबई या ठिकाणी अतिशय जोरदार पाऊस सुरू आहे, काही ठिकाणी दुर्घटना देखील घडलेल्या आहेत. त्यावर बोलायला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत. दादा मला एक सांगा, पाऊसाचा जोर धरतोय, मालाडमध्ये मोठी घटना घडली, काय आपली मुंबईमध्ये एक गोष्ट पाहिलात की पावसाचं प्रमाण एकदम जास्त झालं. जेव्हा समुद्र हायटाईड असतो तर मुंबई आहे अनेकदा अनेक वर्षापासून हा चाललेला आहे. खरं तर मुंबई तुंबणं पण हे काही बरोबर नाही. निश्चितपणे राज्य शासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं याच्यामध्ये सुधार यावा, जेणेकरून देशभरामध्ये नव्हे तर जगामध्ये मुंबई दरवेळी पाण्याखाली डुबत आहे हे जे चित्रण जाते हे काही बरोबर नाही. आणि म्हणून त्याचं एक परमानंट सोल्युशन निघालं पाहिजे ही अपेक्षा काँग्रेसची आहे, आणि निश्चितपणे याच्यावर काँग्रेस सरकारच्या समोर ही भूमिका मांडली. काही लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, आर्थिक मदतीची त्यांना सध्या गरज आहे, काँग्रेस कशी बघते याकडे? माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावरची घोषणा केलेली आहे आणि मला वाटतं की मदतीचा ओघ सुरू आहे. पुढे आपण पाहणार आहोत परमबीर सिंग यांच्याबद्दलची एक महत्त्वाची घडामोड अशी आहे की परमबीर सिंग यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे. 15 जूनपर्यंत अटक होणार नाही
असं स्पष्ट करण्यात आलं न्यायालयाच्या वतीने. राज्य सरकारने याबद्दलची न्यायालयात माहिती दिलेली आहे. हायकोर्टात आज पुन्हा याबद्दल सुनावणी झाली आणि प्रकरणाची पुढली सुनावणी जी आहे ती पुढे ढकलल्याने त्यांना दिलासा मिळाला. आज राज्य सरकारच्या वतीनं न्यायालयात स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 15 जूनपर्यंत त्यांना अटक होणार नाही. गेल्यावेळी देखील अशाच पद्धतीने राज्य सरकारने ह्या तारखेपर्यंत त्यांना अटक होणार नाही असं स्पष्ट केलेलं होतं. यावेळी देखील त्यांनी म्हटलेलं आहे. या घडामोडीनंतर मुलुक महाराष्ट्र बुलेटिनमध्ये इथे सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.